हे आहे भीमा रिद्धी डिजिटल सर्व्हिसेस नेटवर्क आणि आपण पाहत आहात BRDS न्यूज, आपलं न्यूज आपलं नेटवर्क। 18 ते 44 आणि 45 ते पुढे तसंच दुसरे लसीकरण यासाठी सोलापूरकर वाट पाहत असतानाच आज लस येईल उद्या लस येईल अशी माहिती लसीकरण केंद्रावरून मिळते, त्यामुळे नागरिकांना नुसतेच हेलपाटे खावे लागत आहेत असं नगरसेवक सुरेश पाटील म्हणतायत। एकीकडे आई जेवू देना तर बाप भीक मागू देना अशी आमची नगरसेवकांची अवस्था झाल्याचंही ते म्हणतात। कारण लसीकरण केंद्रावर लस नसली की हे नागरिक आमच्याकडे येतात, आम्ही प्रशासनाला विचार तर प्रशासन वर बोर्ड दाखवतं असं सुरेश पाटील म्हणाले। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी या ठिकाणी 45+ चे लोकांना लसीकरण चालवतं, नंतर 21 तारखेपासून ते 18+ चे लोकांना लसीकरण चालू करण्यासाठी त्यांनी वर्ण आदेश दिलेले असताना या ठिकाणी 22 तारखेला फक्त एकच दिवस या सोलापूर शहरामध्ये लसीकरण 18+ चे लोकांना देण्यात आलेले आहेत। फक्त 200+ या ठिकाणी प्रत्येकाला दिलेले आहेत। 39 आमचे लसीकरण केंद्र आहेत, त्या ठिकाणी 35 ठिकाणी म्हणजे जवळजवळ आता 6-7 हजार या ठिकाणी लस या ठिकाणी दिलेत, बाकी जे लस जिल्ह्यात घेऊन गेलेत। परंतु 22 तारखेला दिल्यानंतर 23, 24, 25 असा 3 दिवस झालेला आहे, या ठिकाणी लस दिलेलं नाही, त्यामुळं महानगरपालिकेमध्ये सर्व नगरसेवकांच्या नावावर ओरडाओरडी चालू आहे। आमच्यात एक म्हण आहे, आई भीक मागू देईन आणि वडील करू काय देईन असं या ठिकाणी कारभार या शासनाचा आणि प्रशासनाचा चालू आहे। लवकरच यावर तोडगा काढावा आणि नवीन काही उद्भवण्याच्या आत जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली। लोकांना आम्हाला विनंती करायचं आहे की बाबा गेल्या 3 दिवसापासून लस नाही आहे, आता आज कसल्याही परिस्थितीत लस आपण या ठिकाणी द्यावं आणि शासनाला आणि प्रशासनाला आम्हाला विनंती करायचं आहे। आपण कुठे जर तुटपुंजी 100-200 लस देऊन या सोलापूर शहरामध्ये आमच्यात भांडण लावायचं बंद करा। ज्या ठिकाणी आपण लस जास्त जिल्ह्यात द्यायला लागलो त्या जिल्ह्याची माहिती घ्या आणि माहिती घेऊन राज्यात एकूण किती लस आलेत, केंद्र शासनाने आम्हाला एकंदरीत लस किती दिलं आहे, 130 कोटी या ठिकाणी मतदार आणि जनता आहेत, लोकसंख्या आहे। यामध्ये जर तुम्ही तुटपुंजी निधी महाराष्ट्राला दिला किंवा या सोलापूर शहर जिल्ह्याला दिला तर आम्ही गप बसणार नाही। हे आहे भीमा रिद्धी डिजिटल सर्व्हिसेस नेटवर्क आणि आपण पाहत आहात BRDS न्यूज, आपलं न्यूज आपलं नेटवर्क।